तर मान्सूनचा मौसम चालू झालेला आहे आणि मान्सूनची आपण फर्स्ट राईड करण्यासाठी आलोय. माझ्यासोबत ओमकार आणि रायडर संकेत असे आहेत. नमस्कार, राम राम मंडळी. मी धैर्यशील कालेकर तुम्हा सर्वांचं मग एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आता चंदगडच्या आसपास काहीतरी आहे आणि चाललोय तिलारी घाटामध्ये. ही ओमकार हिमालयन आहे इथं, ही आपली 5x5 आणि ही ओमकारची. तर आता या पब्लिकसोबत एक्सपिरियन्स घेत पुढचा अनुभव करायचा आहे. ब्लॉग करायला सकाळपासून सुरुवात करायची म्हणते पण असं वातावरण एवढं पावसामुळे काय करायला जमला नव्हता. म्हणलं इथं आला होता स्टार्ट करूया. तर चला तर आता पुढे मस्तपैकी घाट वगैरे लागणार आहे, तिथला एन्जॉय करत छानपैकी अशा पब्लिकसोबत मजा करायला बघा. चला तर म्हणजे पुढचा एन्जॉय बघूया. आणि मेन म्हणजे आता आपल्याकडं जो आपला मोटर ब्लॉक सेटअप आहे तो काय लावायला यायला नाही, कारण की सगळं वॉटर प्रूफ होतं ते सगळं भेटलेलं नाही आहे, सगळं बॉम्बम सगळी झाल्या. तर हा ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करत पुढे तुम्हाला जे निसर्गरम्य असं वातावरण दाखवणार आहे ह्या फोन आयफोनवरती आपल्याला बघायला मिळणार आहे. चला तर आता हिमालयनवर पुढे आपण राईड आपली कम्प्लीट करूया. तर मंडळी इथं सिच्युएशन झाल्या, तिलारीच्या पाठीमध्ये चंदगड क्रॉस करून पुढे आलोय आणि इथं रोडवरती पाणी आलं बघा. पण आपण रिस्क घेत नाही, सो डिस्कशन चाललंय आता काय करायचं एक्झॅक्टली. दुसरीकडे यायला रोड आहे का येताना काय झालं तर संकेत ऑल द बेस्ट. पहिला रिस्क संकेत ने घेतला जाते ना. पहिला संकेत ने रिस्क घेऊन गाडी घातल्या, आता ओमकार गासला आपण. आई शपथ खरं सांगतो मध्ये आलो मला असं वाटतं गाडी अरुण भावना कशी काढली. खरं अरुण भावना कशी काढली नाही. अरे मध्ये कुठं पाणी आलं ओमकार, पाणी कुठं आलं आता. मी म्हंटल संकेत एकटे कसं काय गेलं काय तर मंडळ नाही म्हंटल तरी इतकं आलो ह्या लेवलला एवढीच जाताना फटके 4 हो गेले आम्ही. आता पूर्ण सगळं असं पाट्यामधून बघायला लागलं, पूर्ण सगळं इकडे दुःख दुःख झाले आणि इथनं तिलारी घाट अवघ्या एक 10 किलोमीटर मारा 10 किलोमीटर आहे आणि एवढं वातावरण चांगलं झालंय म्हणजे तर फोटोशूट तो बनताय. सुंदर असा नजारा एवढ्या दिवस हा प्लॅन मनाला आलाय का सांगायला नको, पण आज फायनली ती गोष्ट कुठे झाली.
गाड़ी काल मुझे क्रॉस के लिए होती राइडला गाड़ी की मगर जे आलो ते इथपर्यंत पाणी होतं ऑलमोस्ट आणि आपल्या लाईट बापटते बाप छान पैकी आता कॉफी आलेलं आहे आणि आता जस्ट तिलारीमध्ये आलो पब्लिक सुद्धा आता स्टेटस वगैरे आपला अपलोड करण्यामध्ये बिझी आहे तर आता इथून बसून बघितलं आहे मग अशी जरा शूट केलं होतं तर त्याचा आवाज लय बेकार आला असं सांगायला नको तर आता इथनं धबधबा एक 10 मिनिटाचा अंतर आहे तिथे ते म्हटलं चहा किंवा कॉफी घेणं गरजेचं कारण की भयंकर थंडी वाजा लागली आता पूर्ण सगळ्या गाडक्यांना आल्यानं मग ते आठवड्यात एक राईड अशी मान्सूनमध्ये झालीच आहे त्याच्याशिवाय खरी मजा कळत नाही अशी महाराष्ट्रात म्हणजे काय आहे असं होय की मेन हे प्रवेश निषेध वन विभाग कोल्हापूर लगेच लाईट चालू आहे ऑफ करा तर इथं आता सीन असा झालेला आहे की हे बोर्ड बघून तुम्हाला लक्षात आलेच असेल प्रवेश बंद आहे वन विभाग आणि ते लोकल पण आता कोण दिसेना झालेत की नेमकं काय करायचं क्रॉस करून जायचं की थांबायचं कारण की पुढे जाऊन काय प्रॉब्लेम नको आहेत तर लक्षात ठेवा कडे धबधब्याला येताना एकदा नक्की चौकशी करून या की एक्झॅक्टली जायला चालतं की नाही प्रवेश इथे जे प्रॉपर बोर्ड वगैरे लावला आहे रस्ता वगैरे बंद केला आहे ह्या साईडनं रस्ता आहे पण एकदा विचारल्याशिवाय जाणं त्यात काही मजा नाही आहे काय ते जरा सापडलं तर उगाच कोणती प्रॉब्लेम नाही काय करायचं विचार आहे का त्यांना तिथं विचार आहे त्यांना विचार आहे तर असा इथं काहीतरी प्रॉब्लेम आता तयार झालेला आहे की पुढे जायचं की नाही वन विभागची माणसं आली तर चलो इनके चाचा विधायक इनके चाचा विधायक चलो फायनली खूप साऱ्या कष्टानंतर एक्स काय म्हणे हिमालय इकडे वरती चढला हे एवढंच पाणी आहे पण तिथे ऍक्च्युली गाडी स्लिप व्हायला लागलेली ओंकारने थोडा पाठीवर हात लावल्यामुळं गाडी झुपतीशी बाहेर निघली एवढ्या साऱ्या कष्टानंतर बाहेर लिहिली आणि त्या गाडीला आपल्या पाठीमाग टॉप बॉक्स आहे सो ती गाडी आणायची नाही ठरलं खरे खरे ऑफ रोडिंगची मजा जर कुणी गेलं असेल तर संकेत गेला हे बघा विदाऊट गाडी न घालता पूर्णपणे ऑफ रोडिंगचा मजा संकेत नाही आहे कारण की आम्ही दोघे गाडीवर बसलो होते संकेत पाठवून टाकलं होता आणि गाडीची अवस्था बघा
स्क्रॅमची पण ही पण टॉप बॉक्स गाडी किती लांब आहे गाडी तर टॉप बॉक्स त्या गाडी टॉप बॉक्स आहे त्यामुळं ती गाडी घातली नाही नशीब घातली नाही आता अशी परिस्थिती झाली की आमच्याकडे घर का ना घाट का आमच्याकडे मॅप पण नाही आहे आणि ऍक्च्युली रोड कळत पण नाही 7 किलोमीटर म्हटले होते पण आता पूर्ण ऑफ रोडिंग असं करत आलोय इकडे असं पूर्ण पण समजत नाही ऍक्च्युली अजून कोण कुठं जायचं म्हणजे रोड कुठं आहे सगळे रोड असं इकडे पसरल्यात आणि मॅप नाही आहे कोण सांगायला नाही पूर्ण जंगलात आहे साईन बोर्ड वगैरे काय नाही पूर्ण असं जंगलात एकदम जंगलात आहे ठिकाणचं नाव आहे स्वप्न वेल पण स्वप्नांचा वेल कुठं अजून सापडे ना झाला सापडत नाही फक्त स्वप्नातच फिरत राहिले वेल तर काय आमच्या हाताला लागत नाही फिरतच राहिले स्वप्नचा वेल काय सापडे ना गाडीची अवस्था काय झाली बाबा ऑफरोडिंग हे बघा स्क्रॅम न पूर्ण म्हणजे जर पिलियन असता तर संपलाच असता ड्रायव्हरच्या पण पूर्ण सीट घाट केला आपले पण तीच परिस्थिती आपली काही वेगळी नाही आहे सेमच आहे काही वेगळी नाही आहे परिस्थिती ओंकार लोकेशन दाखवले लोकेशन दाखवत आहे खरं मंजिल क्या दिखने रही मंजिल छीन ली तर क्या गए चीज है असा सीन झालेला आहे आता पूर्ण जंगलात ना सगळं सफर करत आलो राईड आमची आज सक्सेसफुल झालेली आहे मला आता 1 सेकंदामध्ये इथे व्ह्यू दाखवतो आणि पाऊस यायला लागलाय फोन भिजायला लागलाय इथनं उतरायचं म्हणजे आता जीवावर आलेला आहे व्हॉट अ व्ह्यू ब्रो आई शपथच भाई साहब असली मजे जिंदगी की ह्या आहे खाली पाणी जातून दिसते काय किती क्वालिटी वाटायला लागले सगळं तर मंडळी इथं आता आपलं हेल्मेट आपण लावलंय आणि जीवा झाला भरपूर जेवढं लांब राईड करत आलो तिथं काहीतरी सार्थक झालं तर काही इथं आल्यावर वाटत एवढा छान असा पाड्यांचा व्ह्यू बघून आणि त्या पावसामध्ये मला सर ब्लॉक करायला झाले बाकी मग एक रिसॉर्ट आहे तिथं आता छानपैकी जाऊन जेवायला बसायला चालले पण इथनं जो नजारा डोळ्यानं बघायला मजा आलेल्या की कॅमेरामधनं मला वाटत नाही आपण आता म्हणलंय तिथून जाऊन आलोय खालून तो पॉइंट आहे आणि आत छोटंसं रेस्टॉरंट आहे तिकडे सगळे कपडे वगैरे काढलात आणि मंडळी इथं अशी एन्जॉय करायला बसल्यात पावभाजीची ऑर्डर दिला सॉरी मिसळपाव मिसळपावची ऑर्डर दिला आणि छानपैकी बसले तर इथं मिसळ आला कसा आहे चव कशी आहे भाग भाग के आया और मिसळ का सामने पाया तर म्हणजे आम्ही आता आतमध्ये नाश्ता एन्जॉय करतोय मी तोपर्यंत कोपरावरती आपला टाइम लॅप्स एन्जॉय करतो
इकडे वरती बसून चाय आलोय आणि आपला पाठीमध्ये तो गोप्रो काम करायला आहे. बाकी सगळे तिकडे खाली गेले. आता परत धुकं यायला लागले. मला आपल्या गोप्रोच्या टाइमला तुला दिसेलच, मग दिसले असेलच. इकडे पाठीमध्ये जर बघितलात एवढा इथे ह्या साईडला, तर तिकडे त्या साईडला जाण्यासाठी जागा पण आहे, चांगला आहे म्हणजे. पण आता पाण्याचा जरा जास्त प्रभाव आहे, त्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही. तरी मम्मीनं स्ट्रिक्टली वॉर्निंग देऊन सांगितले पाण्यामध्ये जायचं नाही. आणि मम्मी पण व्हिडिओ बघते माझे. सो आणि म्हणजे जर तुम्ही कधी इथे म्हणजे ते आता आलो आहे तिलारीमध्ये स्वप्न वेल, तर कधी यायचा प्लॅन केलात तर मेन रोडने जा. मधनं हा जो शॉर्टकट आहे त्याने येऊ नका, कारण की खूप जंगलामधनं यायला लागते. आणि दुसरा विषय म्हटला तर रोड पण खूप खराब आहे, डेंजर आहे, त्यामुळं मधनं यायचा कधी धाडस करू नका, बाहेरनं फिरून या. आणि जसं तिलारीला आल्यावर जर तुम्ही वॉटरफॉल तो धबधबा बघायला जाण असला तर तिथं वन विभागाची पहिला परमिशन वगैरे घ्यावं लागते. खूप डोकेदुखी आहे आणि आज जाऊ पण देत नाहीत, चालत जायला लागते, बाहेर गाडी लावा लागते. सो तिकडे जायचं एवढे काही रिस्क घेऊ नका. हे छान आहे एकदम, इकडे पाठीमध्ये मला रिसॉर्ट वगैरे मिळते. जर वरती तिकडे बघितलं एकदम टॉपला तर राहण्यासाठी रूम वगैरे पण आहेत, तिथेही तुम्ही ट्राय करू शकता. परत आता पूर्ण सगळे चेंज झाले आणि इकडून आता डायरेक्ट घरी जायचं आहे, कारण की आपली ऑलरेडी वन डेज ट्रिप होती आणि उशीर झालं, 3 वाजलेत काय तर. आणि मला परत उद्या एका ठिकाणी जायचं आहे, ते तुम्हाला पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये दिसेल. ज्या नदीवर आपण गेलो होतो आज परत तिथे आलोय आणि इथं आता पाऊस कमी आहे. तिकडे वरती तिलारीवरती गेला तर खूप पाऊस आहे, इकडे कमी आहे पाऊस. आणि इथे बघितला तर एक स्कोडा रॅपिड आहे, आंध्र प्रदेशवरून आला, अडकला तिथं. आता काय तिथे जाऊन हेल्प पण करू शकत नाही, कारण की ते सिच्युएशन तसे आहे. आणि गोप्रोज आपण जुगाड कसा केला आहे बघा, त्याला वॉटरप्रूफ केस पण टाकलाय. तर एक प्रकारे अशी काहीतरी जर्नी होती तुम्ही बघितला. आम्हाला छोटासा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा, आणि अशीच जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी अशी एक नवीन जर्नी करताना. धन्यवाद. नंतर इफेक्ट बघा, वरनं पाऊस पडला आणि गाडी धुऊन घ्यायला लागला.